गेल्या 4 दिवसापासून बीड जिल्हा अक्षरशः बंद अवस्थेत आहे. व्यवहार ठप्प झालेले आहेत. वाहतूक व्यवस्थाही खोळंबलेली आहे. व्यापारी वर्ग देखील हतबल झालेला आहे. दुकान उघडायचेत की नाही यासाठी तो संभ्रमात सध्या आहे. माझ्यासोबत योगेश क्षीरसागर आहेत, नेते आहेत, ज्यांच्या घरावर हल्ला झाला होता, घर जाळण्यात आलं होतं. त्यानंतर तुम्ही आता कार्यालयाशी SP-शी भेट घेतलेली आहे, काय तुम्ही सूचना दिल्यात, तुमच्या काय मागण्या होत्या आजच्या? आज तुम्ही जसं सांगितलं, 4th दिवस आहे आणि बीड शहरातले जे लहान मोठे व्यापारी आहेत, छोटे मोठे उद्योगधारक आहेत आणि कर्मचारी असतील, ह्या सर्वांना एक्झॅक्ट माहितीच नाही आहे की बीड संचारबंदी आहे का जमावबंदी आहे, कुठं काय अफवा उठत आहेत, इथं दगडफेक झाली, तिथं दगडफेक झाली. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर माझं आज SP साहेबांशी आणि त्यांच्या जे टीम आहे त्यांच्याशी बोलणं झालं. काही व्यापाऱ्यांचे आणि लहान मोठ्या जे नागरिक आहेत त्यांचे फोन आले की नक्की परिस्थिती काय आहे. जर क्षीरसागरांच्या घरावर हल्ला होतो तर सामान्य पब्लिक कशी सुरक्षित राहील किंवा त्यांना कशी ती भावना येईल, यासाठी आमची SP साहेबांची भेट घेऊन आज ती विनंती केली त्यांना की आपण जे जे व्यापारी लाईन आहे, सुभाष रोड झालं, जालना रोड झालं, जिथं तोडफोड झालेली आहे, बशीरगंजपासून खालचा बीड झालं, पेठ बीड झालं, या ठिकाणी आपण स्वतः जाणं गरजेचं आहे, लोकांना कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. बऱ्याचशा लोकांनी घाबरून तक्रारी दिल्या नाहीत, त्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे, तर त्याचा पंचनामा हा पोलिसांनी करावा आणि त्यांनाही कॉन्फिडन्स द्यावा की आता बीड शहर सुरक्षित आहे, जिल्हा सुरक्षित आहे आणि आपण आपली दुकानं उघडा किंवा आपण आपली जी यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत 10-20 हेल्पलाईन नंबर, मोबाईल नंबर आपण दिले पाहिजेत, जेणेकरून कुठली काही अफवा आली तर नागरिकांना त्या नंबरवर संपर्क साधता येईल की हे नंबर्स आहेत, तुम्ही विचारा खरं काय परिस्थिती काय नाही. त्यासोबतच बल्क मेसेजेसचा उपयोग हा पोलीस यंत्रणेकडनं करण्यात आला नाही. काय 1-2 लाख लोकांना आजकाल सहज मेसेजेस पाठवता येतात, इंटरनेट जरी बंद असलं तरी बल्क मेसेजेसच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेनी नागरिकांना मेसेजेस करावेत, ह्या सगळ्या माहिती दिल्या पाहिजेत. आणि त्यासोबतच जे बाहेरचा फोर्स आज शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आला आहे त्याला घेऊनसुद्धा जागोजागी परेड ही पोलीस यंत्रणेची झाली तर नक्कीच नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये एक कॉन्फिडन्स वाढेल की आता बीड शहर सुरक्षित आहे आणि आपल्याला नेमकं दुकान उघडून आपण आपला व्यापार करू शकतो. काही लोकांचे हातावर पोट आहेत, त्या लोकांना उद्योगधंदे रोजचे रोज चालवल्याशिवाय काही त्यांचं उत्पन्नाचं साधन नाही, त्यांना मदत करण्याची भावना. ज्यावेळेस तुमचं घर जळत होतं, लहान लेकरं होते, बायका मुलं होते, वृद्ध देखील होते, कशी परिस्थिती ती होती? किती साधारणतः जे हल्लेखोर होते तुमच्या त्या घरावरती उसळून पडले होते? बघा, मी त्या दिवशीसुद्धा आपलं बोलणं झालं आणि 1,500 मोठा मॉब हा माझ्या घरासमोर होता आणि आमची पूर्ण फॅमिली, महिला असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, हे सर्व घरात होते. आणि अशा वेळेस आम्हाला विश्वास असतो की एवढ्या वर्षाचं नावाजलेलं राजकारणातलं घर आहे तर याला प्रोटेक्ट करण्यासाठी पोलीस यंत्रणा ही सक्षम असली पाहिजे. मात्र तुमच्या घरापासून काही हाकेच्या अंतरावर पोलीस मुख्यालय होतं, एकही कॉन्स्टेबल तुमच्या त्यावेळेस तिथे दिसून आला नाही, म्हणजे कसं पाहता याकडे? हेच तर दुर्दैव आहे. पोलीस मुख्यालयाच्या एक्झॅक्ट ऑपोजिट हे आपलं घर असताना सुद्धा जर प्रोटेक्ट होत नसेल तर सामान्य नागरिक, ज्यांना की क्षीरसागरांचं घर हे स्वतःचं घर आहे असं वाटतं, कारण का आमचे घराचे दरवाजे 24 तास उघडे असतात, हे एक प्रतीक आहे गोरगरिबाचं, लहान मोठ्या समाजातल्या लोकांचं एक घर मानलं जातं. तेच घर जर सुरक्षित नसलं तर आम्हाला अशा प्रकारचे मेसेजेस, फोन कॉल्स आणि लोक भेटायला आले, त्यांनी सांगितलं तुमचं घर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाला कशी मदत भेटेल. तर ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा आज SP साहेबांशी आम्ही केली, त्यांनीसुद्धा सकारात्मक उत्तर दिले. ते सुद्धा अँटिसिपेट करत नव्हते की एवढ्या मोठ्या प्रमाणात माजलगावनंतर बीड शहरात असं काही होईल. त्यांच्याही काही त्रुटी राहिल्या असतील आणि ते काही जागी ते हतबलसुद्धा होते की एवढे अपेक्षित नव्हतं त्यांना. सणासुदीचे दिवस आहेत, मात्र ज्या पद्धतीनं व्यापार चालायला हवा, ज्या पद्धतीनं वाहतूक सुरळीत व्हायला हवी, कामगारांना काम मिळायला हवं, असं काही होताना दिसत नाही. तुम्ही नेते आहात, तुम्ही काही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा पालकमंत्र्यांना काही तुम्ही निवेदन केलं आहे किंवा काही माहिती वगैरे दिली, हे काय घडतं इथं? आता ह्या सगळ्याची माहिती त्या स्तरावर त्या नेत्यांनी आणि त्या विभागांनी पुरवलीच असणार आहे. आम्हीसुद्धा, मी स्वतः वैयक्तिक, मी अण्णांशी चर्चा केली,
दोन दिवस झाले काय चालू आहे इथं, त्यासोबतच माजी गृहमंत्री फडणवीस साहेबांशी सुद्धा याविषयी बोलणं झालं. त्यांनी सुद्धा तशा ऑर्डर्स या ठिकाणी दिल्यात. त्या टीम्स सुद्धा बीडमध्ये आलेल्या आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांसोबत आणि आमचे नेते अजित दादासाहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली आहे. त्यांनी सुद्धा तशा प्रकारचे ऑर्डर्स दिलेत आणि आता खरंच हे एवढ्या दिवसाचं सगळं बंद या ठिकाणी असणं हे उचित नाही आणि त्यासोबतच लहान मोठे लोक हे आपलं जीविका कसे भागवतील हा इथला प्रश्न आहे आता. कारण का आपण पाहताय कोरडा दुष्काळ पडल्यामुळं आधीच मार्केटमध्ये वातावरण नाही, काही खरेदी नाही, त्यासोबतच हे जे चालत आलेलं जे आंदोलनं आहेत त्यामुळं व्यापार ठप्प आहे. आणि जर अशा प्रकारे अफवांच्या बेसिसवर बीड जर बंद पडत असेल, जिल्ह्यात अशा घटना होत असतील, तर लहान लोक जगतील कसे, त्यांना कोण वाली आहे, ह्या सगळ्या चिंतेमुळं आज या ठिकाणी येऊन आम्ही काही गोष्टी बोललो आहेत. तुमची दूध डेअरी असेल क्षीरसागर कुटुंबाची, जरी तुम्ही राजकारणात विभाग जरी असला तरी एकाच बंगल्यात राहता हे सगळ्यांना माहिती आहे. तुमची दूध डेअरी असेल, तुमच्या अनेक संस्था असेल, तुमचं घर असेल, तुमचं हॉस्पिटल असेल, तुमचं राष्ट्रवादीचं कार्यालय असेल, हे सगळं लक्ष करण्यात आलं, क्षीरसागरांना लक्ष होते? फक्त क्षीरसागरच नाही, काही घरं नक्कीच, काही हॉटेल्स असतील, घरं असतील, ऑफिसेस टार्गेट करण्यात आले, पण त्यातल्या त्यात याला राजकीय नक्की अँगल आहे. आणि आमचे ॲसेट्स जे गोरगरिबाचे कामं जिथून आम्ही करतो ते जर टार्गेट होत असतील तर लोकांनी जायचं कुठं हा सुद्धा प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्याचा मागचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढावं यांनी, यासाठी आम्ही इथं आलो. गेल्या 40 ते 45 वर्षापासून बीडमध्ये जे सत्तेत सतत राहणारं जे घर आहे ते म्हणजे क्षीरसागर कुटुंब आहे आणि त्याच घरावर हल्ला झाला, घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, आतमधली जी माणसं आहेत त्यांना देखील जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. एकंदरीत हे सर्व पाहता कुठंतरी आता प्रशासन जागं झालं पाहिजे, रस्त्यावरती आलं पाहिजे, बीड पूर्वपदावर आलं पाहिजे अशी मागणी आता योगेश क्षीरसागर यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन दिनेश सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.